अरे लोकसभा हा देशातला एक मतदार संघ आहे बारामती, हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीचाच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे, काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा 10-10 वेळा काय मिळालंय आम्हाला? आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करून चाललो, याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा, तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. उद्या 2-4 दिवसात जायची काही जाहीर होईल तेवढीच मी सांगेन. 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं. 6,86,000 मध्ये 2 लाख येतील आणि 5,80,000 मध्ये एकटा विजय जिंकणाऱ्यासाठी आपण ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतलाय आणि तुमचे आशीर्वाद असतील. एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे तर महिला मंडळी तरुण सगळेच आहे, तेवढ्या आपल्याला कोणाची गुलामी नकोय. आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं तुम्हाला बॉस बोलायचं ते गुलाम आम्ही होणार नाही. याच पालखी तळाला जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे. याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल. विमानतळाचं काय करणार ते सांगा, इथे गुंजवणीचं पाण्याचा साठे 1,000 कोटी कधी देणार ते सांगा, मार्केट कधी होणार ते सांगा. ह्या जनतेला इथून या पालखी तळावर विश्वास दाखवा, शब्द द्या, तर आणि तरच विजय बापूंची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूंची लढाई लोकांसाठी. आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे, 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू, शिवतारे, भोर, इंदापूर, सगळे सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, आता सगळ्यांनी म्हणून एकदाच ह्यांना पाडा. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या. माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे, आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं, एवढंच मला या निमित्ताने बोलायचंय. कळस येतोय असं देखील ते म्हणाले आणि 5 लाखाहून अधिक लोक पवारांच्या विरोधात आहे असं देखील वक्तव्य केलं. आकडेवारी सर, 2019 ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला. सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतारे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण, मग त्यावेळेला आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदरणजी पवार साहेबांच्या वर व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका
ही तत्कालीन मंत्री राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआवन हे माननीय अजितदादांनी दिलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतोस किती, यावेळेला तू कसा आमदार बनतोस, ही ज्यावेळेला विजय शिवतरेंनी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती त्यावेळेला ते आव्हान अजितदादांनी दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा जे बोलतात ते त्यांनी त्यावेळेला करून दाखवलं. सर आता बातमी नवीन येते की वरिष्ठांकडून माहिती दिल्या, वरिष्ठांकडून शिवतरेंना सूचना मिळालेली आहे की अशी जी वक्तव्य आहेत ती करणं टाळा. मी त्याचं स्वागत करतो. माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत, जे स्वाभिमानाची स्थानं आहेत, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, माननीय आमचे अजितदादा असतील, माननीय सुनील तटकरे असतील, यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते हे आघात करत असतात, मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो. 400 राष्ट्रवादीचं घड्याळ तिथनं विजयी होईल हा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे.